हेलो स्टूडेंट, इन स्टैंडर्ड 9 सब्जेक्ट साइंस 2 चैप्टर यूजफुल माइक्रोब्स एंड हार्मफुल माइक्रोब्स। इन दिस चैप्टर वी आर लर्निंग अबाउट द वेरियस हार्मफुल एंड यूजफुल माइक्रोब्स। इन दिस वीडियो वी आर गोइंग टू लर्निंग अबाउट द एंटीबायोटिक्स। एंटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविके। म्हणजे काय? तर सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकांपासून मिळवलेली एक कार्बनी संयुगे यांनाच प्रतिजैविके असे म्हणतात। द कार्बन कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंजाय फॉर डिस्ट्रॉईंग ऑर द प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड अँटीबायोटिक्स। 20व्या शतकामध्ये या अँटीबायोटिक्समुळे जी औषध उपचारांमध्ये क्रांती घडली, तर यामुळे क्षयरोगसारखे जे आजार आहेत ते जवळजवळ काही देशांमधून त्यांचं पूर्णपणे उच्चाटन झालेलं आपल्याला दिसून येतं, निर्मूलन झालेलं दिसून येतं। दॅट इज अँटीबायोटिक इज अ डिस्कवरी ऑफ 20th century and brought about by the revolution in the field of the medicine. Antibiotic mainly act against the bacteria. Some antibiotic can destroy protozoa. म्हणजे प्रतिजैविके मुख्यतः जीवाणूंविरुद्ध कार्य करत असतात आणि काही जे असतात ते आदिजीवांना नष्ट करू शकतात। आदिजीव आपण प्रोटोझोआमध्ये आपण अमीबासारखे प्राणी बघतो, युनिसेल्युलर, तर त्यांना ती नष्ट करतात। सम अँटीबायोटिक्स आर यूजफुल अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ द बॅक्टेरिया। दे आर कॉल्ड ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स। म्हणजे आपण त्यांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके असं म्हणतो। काही प्रतिजैविके जे आहेत ते अनेक प्रकारच्या जीवाणूंच्या विरुद्ध उपयोगी ठरत असतात, त्यांना असा शब्द वापरला जातो, विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके। म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे काय? तर ते तुम्हाला याचं एक उदाहरण सांगता येईल। डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला एका कॅप्सूलचा प्रकार आपल्याला गोळीसोबत दिलेला असतो। कॅप्सूल म्हणजेच तो अँटीबायोटिकचा प्रकार असतो। म्हणजे काही एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील, एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन, अशा प्रकारची ती औषधं त्यांच्यासोबत दिली जात असतात। आणि ती त्या औषधांबरोबर जर नाही घेतली तर त्यांचा एकीकडे त्याचा उपचार आपल्याला होणारा एक गोळी दिलेली असते आणि दुसरी कॅप्सूल दिली असते की ते प्रतिजैविके म्हणून त्याचा प्रादुर्भाव होऊ नये, त्या जीवाणूंचा विषाणूंचा आपल्या शरीरात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तशा प्रकारच्या कॅप्सूल्स दिलेल्या असतात। तर यासाठीच आपण म्हणतो की प्रतिजैविके हे जे आहेत हे आपल्याला वरदान ठरलेलं आहे। समजा आपल्याला व्हायरल ताप आलेला असेल तर आपल्याला अंगदुखी, डोकेदुखी असे प्रकार होत असतात, त्यासाठी आपल्याला एक पेनकिलर औषध दिलेलं असतं, एक गोळी दिलेली असते आणि दुसरं सोबत अँटीबायोटिकची कॅप्सूल दिलेली असते। ज्यांना हे समजलं नसेल त्यांच्यासाठी मी पुन्हा हे नवीन सांगतो आहे। म्हणजे काय होतं की ती जी एक गोळी आहे ती ताप आपल्याला कमी करण्यासाठी असते आणि दुसरी जी आहे की आतमध्ये जे आपल्या शरीरामध्ये जे विषाणू शिरलेले असतील आणि ज्यामुळे आपल्याला ताप आला असेल ते विषाणू मारण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे एम्पिसिलिन, एमॉक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन नावाचे प्रतिजैविके हे दिले जात असतात। ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स सोबत दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स। वेन एव्हर अ पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन देन नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर यूज। एक्झाम्पल आर द पेनिसिलिन, जेंटामायसिन, अरिथ्रोमायसिन। म्हणजे जेव्हा एखादा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे जर निश्चित समजलं असेल तेव्हा त्या क्षेत्राला आपण म्हणतो की विशिष्ट प्रकारचे अँटीबायोटिक्स वापरले जातात, त्यालाच म्हणतो आपण पेनिसिलिन, जेंटामायसिन आणि अरिथ्रोमायसिन। ब्रॉड स्पेक्ट्रममध्ये काय होतं की तो पॅथोजन माहीत नसतो, पॅथोजन कॅननॉट बी आयडेंटिफाईड इवन दो द सिमटम्स ऑफ द डिसीज आर विजिबल। द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर देन यूज। जेव्हा ते लक्षणं त्यांच्यामध्ये आपल्याला
दिसत असूनही रोगजंतूचं अस्तित्व सापडत नाही तेव्हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा वापर केला जात असतो. तर लक्षात घ्या, आपण हे दोन प्रकार असतात अँटीबायोटिकमध्ये, ते आज आपण इथे समजून घेतले. पुण्यात एक संस्था कार्यरत असते, 1952 त्याची स्थापना झाली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. ही संस्था जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने ताप, गोवर, कावीळ आणि फुफ्फुसांचा विकार यावर संशोधनाचं काम करत आहे. तर हे लक्षात घ्या, मिसेल्स म्हणतो आपण त्याला, जो गोवर आपण म्हणतो, तापासारखा जॉइंडीस कावीळ त्याला म्हणतो ना, तर या डिसीजवर आणि काही लंग्सच्या डिसीजवर सुद्धा त्याचा अभ्यास हे सातत्याने चालू आहे, शोध लागलेला आहे. पुण्यातूनच आपल्याला कोविशिल्ड नावाची लससुद्धा आपण तिथूनच, म्हणजे याच संस्थेतून नाही पण ती स्वतंत्र व्यक्तिगत संस्था त्याच्यामार्फत त्याच्या मदतीने ते काम करत असते. आता पेनिसिलिन या अँटीबायोटिकची आपण स्वतंत्र माहिती घेऊया, ते किती महत्त्वाचं आहे, किती इम्पॉर्टंट आहे. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन्ड फ्रॉम अ फंगस पेनिसिलियम अँड इज यूज फॉर कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज बाय द बॅक्टेरिया लाईक स्टेफायलो कोकाय, क्लोस्टिडिया, स्ट्रेप्टोकोकाय एक्सेट्रा. मेडिसिन्स कंटेनिंग द पेनिसिलिन आर यूजफुल टू ट्रीट सर्टन बॅक्टेरियल इन्फेक्शन ऑफ द इयर, नोज, थ्रोट अँड स्किन ॲज वेल ॲज द डिसीज लाईक द निमोनिया, स्कारलेट फीवर. पेनिसिलियम या कवकापासून मिळणारं हे प्रतिजैविक, हे विविध प्रकारचे जे प्रजातीचे जीवाणू असतात त्यांच्यापासून होणारा जो संसर्ग असतो त्यांना तो आटोक्यात आणण्यासाठी वापर केला जात असतो. कान, नाक, घसा, त्वचा यांना जीवाणूंमुळे होणारे जे संसर्ग असतात, तसंच निमोनिया, स्कारलेट फीवर म्हणजे त्याला लोहितांग ज्वर असं म्हणतात, त्याच्यावरसुद्धा उपचार करण्यासाठी या औषधी खूप उपयुक्त असतात. या पेनिसिलिनचा शोध जो आहे तो अत्यंत असा चमत्कारिक अनपेक्षित घटनेतून सगळं जगातलं पहिलं प्रतिजैविक म्हणून ते समोर आलं. डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी याचं संशोधन केलेलं आहे. डॉक्टर फ्लेमिंग हे सूक्ष्म जीवशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी विविध बशांमध्ये विविध प्रकारचे जीवाणूंची वाढ केली होती. जेव्हा स्टेफिलोकोकस जीवाणूंचं निरीक्षण करत असताना एका बशीत त्यांना विलक्षण गोष्ट दिसली आणि त्या बशीमध्ये बुरशीचे ठिपके वाढले होते आणि त्या ठिपक्यांच्या भोवती जागा मात्र स्वच्छ झाली होती, म्हणजेच जीवाणू चक्क नष्ट झाले होते हे त्यांच्या लक्षात आलं. आणि ही बुरशी म्हणजेच पेनिसिलियम आणि तिच्यातील स्रावामुळेच जीवाणू नष्ट झाले होते हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्याचा त्याने अभ्यास करून ते सिद्ध केलं. तर अशा प्रकारे या अनपेक्षित घटनेतून जगातील पहिलं प्रतिजैविक म्हणून पेनिसिलिन जन्माला आलेलं होतं आणि असाध्य रोगांना ते नियंत्रणात आणत असतं हे लक्षात घ्या. विविध दुर्धर आजारांपासून आपला जीव वाचवणारे जे प्रतिजैविक जे आहे याचं संशोधन अलेक्झांडर यांनी केलं, त्यामुळे आपण ते एक आपल्यासाठी वरदानच आपण समजतो. कॉशन्स म्हणजे आपण काळजी काय घ्यायची. अँटीबायोटिक्स शुड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राइब बाय द डॉक्टर. डोंट परचेज एनी अँटीबायोटिक फ्रॉम द मेडिकल स्टोर विदाउट द प्रिस्क्रिप्शन फ्रॉम द डॉक्टर. डोंट कंझ्युम अँटीबायोटिक ऑन युअर ओन अँड ट्रीट कॉमन डिसीज लाईक अ थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड ऑर द इन्फ्लुएन्झा. तर प्रतिजैविके नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या आणि डायरेक्ट औषधाच्या दुकानात जाऊन डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणतीही अँटीबायोटिक्स मागू नका, प्रतिजैविके मागू नका. घसा दुखणे किंवा सर्दी खोकला, इन्फ्लुएन्झा सारखी प्रतिजैविके स्वतःहून घेऊ नका. इवन इफ यू फील वेल बिफोर द कम्प्लिटिंग द प्रिस्क्राइब्ड कोर्स ऑफ द अँटीबायोटिक यू मस्ट कंटिन्यू अँड कम्प्लीट इट. डोंट सजेस्ट टू द अदर द अँटीबायोटिक्स विच वेअर यूजफुल टू यू. आपल्याला काय सवय असते की आपल्याला बरं वाटायला लागलं का आपण ते अर्धवट डोस आपण त्याचा घेतो, ते चुकीचं आहे, ती घेतलं पाहिजे पूर्णपणे. आणि आपल्याला जे उपयोगी ठरले ते म्हणून दुसऱ्यांना आपण सल्ले सुचवत असतो की आपण तुम्ही हे औषध घ्या.
तर अशा प्रकारचा अँटीबायोटिकच्या बाबतीत अजिबात आपण करू नये. ते जेवढं फायद्याचं आहे तेवढंच ते अतिशय शरीराला धोकादायकसुद्धा ठरू शकतं. तर अशा पद्धतीने आपण या मुद्द्याचा वेध इथे घेतलेला आहे. तर हे मुद्दे तुमच्या वहीत लिहून घ्या, वाचन करा. धन्यवाद.